राजर्षी शाहू ब्लड बँक चोवीस मार्च रोजी पन्नासाव्या वर्षात पदार्पण करते या सुवर्ण महोत्सवी पदार्पण वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये नवीन यंत्रांचं उद्घाटन मान्यवरांचे सत्कार आदी कार्यक्रमांचा यात समावेश आहे सकाळी अकरा वाजता नागाळा पार्कजवळील रोटरी समाजसेवा केंद्राच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे यासाठी पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव हो, आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे अशी माहिती राजर्षी शाहू ब्लड बँकेचे अध्यक्ष महेंद्रभाई परमार यांनी दिली राजर्षी शाहू ब्लड बँकेच्या माध्यमातून गरीब आणि गरजूंना माफक दरात रक्त उपलब्ध करून देण्यात आहे कोरोना आणि महापुराच्या काळात मोफत रक्तपुरवठा करून ब्लड बँकेनं वेगळा आदर्श निर्माण केला आहे विशेष म्हणजे कोल्हापुरात प्रथमच नेट प्रणालीद्वारे रक्ताची चाचणी ब्लड बँकेमध्ये सुरू होत असून संकलन सोपं व्हावं म्हणून इंडियन रेडक्रॉस सोसायटीनं त्र्याऐंशी लाख किमतीची आधुनिक ब्लड कलेक्शन बस उपलब्ध करून दिल्याचं परमान यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला बँकेचे सचिव राजेंद्र दोशी डॉक्टर अक्षता पवार राजू पारीख राजेंद्र देशिंगे अमर पाटील आदी उपस्थित होते